www.cricklife.in. True passion of cricket. To view more videos, subscribe to our channel, and to get alerts, press bell icon. सात क्रमांकाची जर्सी परिधान केली आहे, गोलंदाज सज्ज होतोय. युवराज हलका तरी चेंडू खेळला, एक सिंगल मैदानात घेतले आते. धावपलक एका धावेने पुढे सरसवतोय. धावपलक वरती धावा आहेत 12 धावा. मनोज दाबाडे नॉन स्ट्राइकला आहे, संघाचा संघनायक आहे, कॅप्टन कूल म्हणून ज्याची एक वेगळी ओळख या मावळ तालुक्यामध्ये आहे. सात मैदानात उभं राहून खेळावं लागेल. संघनायकाच्या नावाला साजेशी कामगिरी करावी लागेल. समोरच्या संघाला कम बॅक करावं लागेल, ब्रेक थ्रू मिळवा लागेल. मामोडी फायटर्स मामोडी संघाला चेंडू खेळला डीप मिड विकेटला. क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडू अडवला गेला, दुसऱ्या धावेचा प्रयत्न तर झालाय. आणि पहा मनोज दाबडेची चतुराई, त्याला माहिती होतं फेकी ऑन द स्टंप पाहायला मिळेल. आणि आपण पाहिलं की दीपक दादा नकार देतो, ते मात्र मनोज दाबडेने कॉल केलाय आणि 2 धावा पळून पूर्ण केल्या गेल्या. दीपक दादा डी फॉर डेंजरस का म्हटलं आता ते आता नक्कीच मैदानात प्रत्युत्तर आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या बाजूला मनोज दाबाडे संघनायकाला साजेशी कामगिरी करतोय. कॅप्टन कूल म्हणून या खेळाडूला ओळखला तर का मावळ तालुका त्याची ख्याती आहे, तो मैदानात तो दाखवून देतोय. 2 धावा खांद्यावरती आहे आणि आज संघाची जबाबदारी आहे. पुन्हा एकदा सुरेख चेंडू पुढे सरसवत चेंडू खेळला. क्षेत्ररक्षक तैनात आहे मिड विकेटला. एक सिंगल आले, दुसरीचा प्रयत्न झालाय. फेकी थोडीशी अस्तव्यस्त आणि त्या दरम्यान 2 धावा पळून पूर्ण. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि या ठिकाणी 3 धावा पळून पूर्ण सज्ज झालेत. पुन्हा एकदा सुरेख चेंडू फायनलला खेळला. क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक सिंगल घेतली गेली. धावपलक एका धावेने पुढे सरसवते. धावपलकवरती धाव आहेत 48 धावा 48 रन. गोलंदाजच्या मार्कवरती पुन्हा एकदा गोलंदाज सुरेख चेंडू हलक्या हाताने खेळला. एक एक सिंगल आपण पाहतो की मैदानात घेतली जाते. एक एक धाव चतुराईने चपळाईने मैदानात घेतल्या त्याने. एका धावेची किंमत माहिती, मनोज दाबाडेला एका धावेची किंमत माहिती. संघनायक आहे, ऑन स्ट्राईक असलेल्या आशिष दाबाडेला देखील एका धावेची किंमत माहिती. स्पर्धेच्या निमित्तानं याच मावळ तालुक्याचा असणारा बुलंद आवाज, सुमित सोनवणे सरांचा आवाज देखील उद्या पुन्हा एकदा या मैदानावरती आपल्याला ऐकायला भेटेल. 2 अनोखे समालोचक आपल्याला सातत्यानं नवनवीन समालोचकांचे आवाज या स्पर्धेच्या निमित्तानं ऐकायला भेटतील. हा ज्या स्पर्धेच्या निमित्तानं नरेश ढोमे सर जोडले गेलेत, उद्या मात्र त्यांचा आवाज आंबेगाव प्रीमियर लीग मध्ये तुम्हाला ऐकायला भेटेल. त्यांच्या तालुक्याची स्पर्धा आहे, घरची स्पर्धा आहे, आणि घरच्या स्पर्धेमध्ये ते तुम्हाला त्यांचे समालोचन अलंकारिक शब्दांचे बादशाह म्हणून ज्यांना ओळखलं जातं, अलंकारिक शब्दांचा खजिना आहे आणि त्यांचे शब्द आपल्याला सातत्यानं आपल्या कानावरती पडताना पाहायला मिळतात. सुरेख चेंडू खेळलाय, क्षेत्ररक्षक तैनात आहे, तोपर्यंत 2 धावा मैदानात पळून पूर्ण केल्या गेल्या. धावपलक 2 धावाने पुढे सरसवतोय. धावपलकरती धावा 64 धावा विजयासाठी बनवच्यात अवघ्या 5 धावा. शेवटच्या 11 चेंडू आहेत. जेपी राऊत गोलंदाजच्या मार्कवरती आहे. ऑन स्ट्राइक संघनायक मनोज गोलंदाज जेपी आणि या दरम्यान पुढे सरसवत चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक दूरवरती स्ट्रेट ड्राईव्ह आपण मैदानात पाहतोय. सीमारेषेच्या लगत चेंडू अडवलाय. 2 धावा या ठिकाणी पळून पूर्ण केल्या गेल्या. धावपलक पुढे सरसवलाय. 66 धावा विजयासाठी आता औपचारिकता बाकी. शेवटचे 10 चेंडू आणि विजयासाठी 3 धावा. गोलंदाज जयप्रकाश राऊत जेपी राऊत मावळचा असणारा धुरंधर, तर ऑन स्ट्राईक मावळचा धुरंधर, मावळचा विस्फोटक मनोज दाबाडे. आणि या दरम्यान क्षेत्ररक्षक चुकी करतोय, चेंडू पोहोचलाय लेग बायच्या रूपाने सीमारेषा पार आणि सामना जिंकलाय पहिलवान शामबाव दाबाडे स्पोर्ट फाउंडेशन. B11 कोटेश्वरवाडी संघ बक्षीस पात्र होतोय. विजेता संघाचं मनापासून अभिनंदन, पराभूत संघाचं मनापासून कौतुक.